बारिश के मौसम में पानी के कारण गैस्ट्रोजेस बीमारियों का सामना करना पड़ता है। इसी को देख अब नागपुर जिला परिषद में ग्रामीण क्षेत्र में पानी की जांच के आदेश दिए गए हैं। उन्हाला मौसम मध्ये दोन तीन ग्राम पंचायतीला वॉटर सोर्स कंटामिनेटेड झाला होता। दोन जागावर झाला होता, जिथे आमची पूरी टीम तिथे गेली होती आणि तिथे ऐसा आढळून आला की बहुतसी ग्राम पंचायतीने नियमित क्लोरिनेशन केला नव्हता, ज्याच्यावर आमची कारवाई सुरू आहे। तर तुमची पब्लिकेशनच्या माध्यमातून जर तुम्ही पब्लिश केला तर आमचं डिपार्टमेंट तुम्हाला ऑलरेडी आय थिंक दिला आहे याच्यावर नोट। फील्ड टेस्टिंग किट्स आहे, म्हणजे की प्रत्येक स्त्रोतची तपासणी करण्याची मोहीम आहे, ते आता जुलैमध्ये जून म्हणजे जुलैपर्यंत होणार आहे कम्प्लीट, ज्यामध्ये बायोलॉजिकल व केमिकल टेस्टिंग असे करून करणार आहे। जे स्त्रोत असे आढळून झाले की ते अयोग्य आहे त्याच्यावर मोठा मोठा बोर्ड लावणे आणि त्यांना बंद करणे। आणि जल जीवन मिशनमध्ये बहुतसे असे जे स्त्रोत होते जे कंटामिनेटेड होते, जिथे फ्लोराईडचा प्रॉब्लेम होता, ते चेंज केले आहे आणि नवीन स्त्रोत घेतले आहे त्यामध्ये। ते आता आपला नागपूर जिल्ह्याचे जे FTK आहे ते आपण करत आहोत, पण जे ग्रामपंचायती आहे त्यांना पण अशी विनंती आहे की जे रेग्युलर प्रोसेसेस होते क्लोरिनेशन करण्याचे, ही सगळे प्रोसेसेस वेलवर व्हायला पाहिजे, जेणेकरून आपले कमी असे केसेस होऊ।